दारा जिले में कल हुई बेमौसम बारिश के कारण जिले में रबी सीजन में धान की फसल बुरी तरह से प्रभावित हुई है और धान की फसल धराशाही हो गई जिससे धान उत्पादकों को भारी नुकसान उठाना पड़ा है अब प्रभावित किसान पंचनामा के जरिए मुआवजे की मांग कर रहे हैं पानी और सिंचाई की उपलब्धता को ध्यान में रखते हुए तुमसा तालुका में कई जगहों पर किसानों ने ग्रीष्म धान की खेती की है जहां धान की फसल अब पूरी तरह से अंकुरित हो चुकी है वहीं कल अचानक हुई बेमौसम बारिश के कारण खड़ी धान की फसल चौपट हो गई है अगर कहा जाए की इस बारिश के कारण गिरे धान की कटाई मशीन की मदद से करनी है तो धान की कटाई असंभव हो गई है किसानों के सामने बडा संकट आहे किसानों को चिंता है कि उन्हें कर्ज के खेतो से कुछ नहीं मिलेगा काल रात्रीला वादड़ी वाऱ्यामुळे धानाचा नुकसान झालेला आहे आणि आता आम्ही चार पाच दिवसामध्ये कापणार आहोत त्याच्यामुळे आता धान आमचा का कसा कापून याचा विचार आला आहे आणि पूर्णच धान आमचा उद्ध्वस्त झालेला आहे आणि आम्ही आणि नहरामुळे नाही पंपमुळे शेती पिकवलेला आहे आणि आमचं प भरपूर नुकसान झालेलं आहे म्हणून आम्हाला शासन काहीतरी मदत करावी ही विनंती रब्बी धानाची लागवड या क्षेत्रामध्ये फुस्कळशा प्रमाणात आत। झालेली आहे काही नहराच्या पाण्यानी तर काही पंपनी आणि ह्या ह्या महिन्यात आता आठ दिवसात धान कापणीला येणार आहे आणि त्यातच गेल्या दोन दिवसापूर्वी आणि रात्री वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट आणि पाऊस त्यामुळे जो उभा धान आहे तो पूर्ण लोटलेला आहे त्यामुळे आता आपण तर धानाला कसं कापायचं आपण मशीन पण लावू नाही शकत आणि हा अजून पाण्याचा संकट वादळी वाऱ्याचा याच्यामुळे आता चिंता लागली आम्हाला की बाबा आपला धान घरी जाईल की नाही जाईल आणि त्यामुळे शासनाची अशी विनंती आहे की या लोडलेल्या धानाच्या पंचनामा करून काहीतरी आम्हाला आर्थिक मदत करावी अशी शासनाची आमची विनंती आहे तुमसर चे बी सी एन न्यूज लिए जितेंद्र पटले की रिपोर्ट